नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आत्ता सूक्ष्माध्यापन कार्यशाळा आणि त्याच्यात विविध कौशल्यांचा सराव केला त्याच्यावरती प्रभुत्व मिळावलं आणि त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत तो म्हणजे एकात्मिक पाठ किंवा सेतूपाठ असे त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला इंटिग्रेटेड लेसन असेही म्हणतात त्या अनुषंगानं तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होऊ शकतील शंका कुशंका निर्माण होऊ शकतील की नेमकं काय आहे पाठ किंवा एकात्मिक पाठ म्हणजे काय आहे नेमकं याविषयी काही माहिती आपल्याला पाहावी लागेल आणि मग ही माहिती पाहत असताना आपल्यासमोर काही गोष्टी येतात ते म्हणजे त्याची पार्श्वभूमी आपल्याला पाहावी लागेल की वर्गाध्यापन ही गुंता 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 एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आता गुंतागुंतीची प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे तर त्या गुंतागुंतीचं दडपण त्या शिक्षकांच्यावरती येऊ शकतं आणि सूक्ष्माध्यापनामध्ये एकूण अध्यापनातले बारकावे लक्षात घेऊन त्याचं विश्लेषण करून त्याचं सूक्ष्मीकरण केलं जातंच त्यालाच आपण सूक्ष्म कौशल्यासे म्हणतो तर हे सूक्ष्मीकरण केल्यामुळं त्याची गुंतागुंत कमी होते आणि हे प्रभुत्व मिळवण्यासाठी अध्यापनावरती प्रभुत्व मिळवण्यासाठी सूक्ष्म अध्यापन तंत्रानुसार या अध्यापनाचे विश्लेषण करून त्याचे विविध घटक कौशल्यात रूपांतर केले जाते आणि नियंत्रित परिस्थितीत त्याचा सहज आपण सराव करीत असतो हा नियंत्रित परिस्थिती म्हणजे काय तर विद्यार्थी संख्या कमी असते वेळ कमी असतो आणि एकाच कौशल्यावरती भर देऊन आपण त्याच्या उपघटकांचा विचार करतो आपण त्या ते, आणि त्याचा सराव करतो त्याच्यावरती प्रभुत्व मिळवतो आणि मग ह्या एकूण प्रभुत्व मिळाल्यानंतर सर्व कृती आपण कशा कराव्यात ते आत्मसात करू शकतो आणि मग हे आत्मसात करण्याचं जे कौशल्य आहे किंवा ते मिळवण्याचं कौशल्य आहे या कौशल्यालाच अध्यापन कौशल्य असे म्हणतो आपण मग काही महत्वाची अध्यापन कौशल्य आपल्याकडे आहेत ती म्हणजे की प्रस्तावना आहे किंवा ज्याला आपण सज्जता प्रवर्तन असे म्हणतो त्यानंतर सज्जता प्रवर्तन कारण परिणामकारक सुरुवात आपल्याला ती करता यायला पाहिजे आणि मग ती परिणामकारक सुरुवात करण्यासाठी आपल्याला सज्जता प्रवर्तन किंवा प्रस्तावना हे कौशल्य घ्यावं लागतं त्यानंतर आपण स्पष्टीकरणाकडे येतो स्पष्टीकरणामध्ये योग्य आवाजामध्ये ओघवतेपणा तांत्रिक शब्द स्पष्ट करणं हे सगळे त्या स्पष्टीकरणामध्ये येतं नंतर प्रश्न विचारणे कौशल्य आहे त्या प्रश्न विचारणे कौशल्यामधून आपण त्याच्याबरोबरच हातात हात घालून येणारं दुसरं कौशल्य म्हणजे प्रबलन आहे मग प्रश्न कसे विचारावेत प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना काय म्हणावं ते आपण प्रबल प्रबलनामध्ये शिकलो उदाहरणाचा वापर कसा करावा दाखल्यांचा वापर कसा करावा हे एक वेगळं कौशल्य आहे चेतक बदलाचं एक वेगळं कौशल्य आहे तर स्पष्टीकरणाने बदल हे फार महत्वाची कौशल्य आहे ते अध्यापनाचा गाभा असं म्हटलं जातं ते आणि मग अवधान केंद्रित करून घेणं ह्या चेतक बदलामध्ये आपल्याला करावं लागतं फलकाचा चांगला वापर कसा करावा हेही आपण फलकलेखन कौशल्यामध्ये बघितलं शैक्षणिक साधनाचा उपयोग कसा करावा हे बघितलं समारोप कसा करावा कर कसा करावा त्यांच्या दीर्घकाळ स्मरणात कसं राहील या गोष्टी आपण विचारात घ्याव्या लागतात आणि मग वर्ग व्यवस्थापनाचं कौशल्य अशी विविध कौशल्ये आपण बघितल्यानंतर या अध्यापनातली गुंतागुंत कमी होताना दिसते आणि मग त्या अनुषंगानं काही प्रश्न निर्माण होतात आपोआपच की जर मला काही शिकवता येईल का नाही मला पाठ घेता येईल का नाही मग पाच पाच मिनटाचा सराव केला आणि त्याच्या जोरावर आम्ही वर्गामध्ये तीस पस्तीस मिनिटाचं अध्यापन कसं करणार आम्हाला एकदम वर्गात जर पाठवलं तर आम्ही काय करायचं असे अनु असे या अनुषंगानं काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात आणि ते साहजिक आहेत आणि म्हणून या गुंतागुंत कमी करण्यासाठी नियंत्रित वातावरणामध्ये आपण त्या अध्यापनाचं सूक्ष्म करण करून विश्लेषण करून विविध घटक कौशल्याचं रूपांतर केलं आणि त्या नियंत्रित परिस्थितीमध्ये आपण त्याचा सराव केला आणि मग हे सराव केला म्हणजे सूक्ष्म अध्यापनाची विविध कौशल्य आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि मग या शंकातूनच म्हणजेच थोडक्यात काय सूक्ष्म अध्यापन तंत्राच्या माध्यमातून आपण चुकत चुकत शिकलो आणि मग चुकत चुकत शिकत असताना आपला आत्मविश्वास वाढत होता आज वाढत आहे आणि ते उद्याही वाढत राहणार याची खात्री आहे असे काही सूक्ष्म अध्यापनाचे काही फायदे जरी असले तर शाळेतील प्रत्यक्ष वर्गात Uh, साठ किंवा त्याच्यापेक्षा अधिक विद्यार्थी असतात आणि मग त्या विद्यार्थ्यांना तीस चाळीस मिनटाच्या तासिकेत बऱ्याच अध्यापन कौशल्यांचा एकत्रितपणे आविष्कार त्याला यशस्वीपणे करता येईल का असे आपण खात्रीने सांगू शकत नाही मग सूक्ष्म अध्यापन पाठाच्या तुलनेत वर्गपाठातील परिस्थिती खूपच गुंतागुंतीची असते शिक्षक वर्गाध्यापन पाठ यशस्वी व प्रभावीपणे घेता आला पाहिजे हा शिक्षक शिक्षणाचा अंतिम हेतू साध्य करावायचा असेल तर सूक्ष्म पाठाचा स्वतंत्रपणे सराव घेणे पुरेसे ठरत नाही हे लक्षात येते मग आपण जे पाच पाच मिनटाचा सराव केला आणि त्याच्या जोरावर आपण वर्गात तीस प पस्तीस मिनटे कसं शिकवणार हे तुमच्यासमोर आव्हान आहे आणि आपण ते कसे पेलणार भावी शिक्षकांना एकदम वर्ग अध्यापनात न पाठवता येथेच सराव करावा व त्यास तयार करावे असा विचार करून सेतू किंवा एकात्मिक पाठाचा जन्म झाला वर्ग अध्यापन पाठ यशस्वीपणे घेण्याची क्षमता शिक्षकात निर्माण करणे हा अंतिम हेतू साध्य करण्याकरिता सूक्ष्म अध्यापन पाठ व अर् पाठ या दोन्ही बाबींच्या दरम्यान असलेली पोकळी भरून काढण्यासाठी एकात्मिक पाठ म्हणजेच सेतुपाठ घेण्याचा सराव देणे आवश्यक आहे म्हणजेच थोडक्यात काय तर सूक्ष्म पाठ आणि वर्गाध्यापन पाठ या दोन्हीमध्ये एक पोकळी असते म्हणजे व पाठामध्ये पाच मिनटं आहेत वर्गाध्यापनामध्ये पस्तीस चाळीस मिनटं आहेत हा कालावधीचाच विचार केला तर एवढा मोठा कालावधीमध्ये आहे आणि मग ही मधली पोकळी भरून काढण्यासाठी आपल्याला सेतू पाठ किंवा एकात्मिक पाठ आपल्याला घ्यावा लागतो आणि याच विचारातून हा आ, एकात्मिक पाठाची किंवा या सूक्ष्म पाटाची सॉरी सेतूपाठाची जन्म झालेला आहे आता याच्यानंतर आपण एकात्मिक पाठ किंवा सेतुपाठाची संकल्पना पाहूया सर्व कौशल्यांची एकत्रित मानणे करणे व त्याचा सराव करणे म्हणजे सेतूपाठ किंवा एकात्मिक पाठ होय ज्या कौशल्याचे उपघटक आपण आत्मसात केलेले आहेत त्यांचा एकत्रितपणे सराव करणे म्हणजे सेतूपाठ म्हणजेच थोडक्यात काय तर जे कौशल्य घेतले असतील म्हणजे प्रस्तावना असेल स्पष्टीकरण असेल प्रश्न विचारणे असेल फलकलेखन असेल त्यानंतर प्रयोग दिग्दर्शन असेल किंवा प्रकट वाचन असेल आ, प्रो उदाहरणांचा दाखल्यांचा वापर असेल ही जी काही कौशल्य घेतली असतील तर त्या कौशल्यांचं एकत्रीकरण करायचं आहे म्हणजे कोणतंही कौशल्य सुटं सुटं न अभ्यासता सर्व कौशल्यांची एकत्र आणि पद्धतशीरपणे गुंफण करून जो पाठ घेतला जातो त्याला सेतूपाठ असं म्हटलं जातं आता मुळात सेतूपाठ तरी का असं म्हटलेलं आहे तर त्याचं उदाहरण समोर तुमच्या मी म्हटलेलं आहे की पहिला पहिलं उदाहरण म्हटलेलं आहे नदीवरचा पूल आहे म्हणजे एखाद्या शहरातून किंवा एखाद्या गावातून नदीचं पात्र जात असेल आणि त्या नदीच्या पात्रामुळे त्या गावाचे जर दोन भाग होत दोन भागामध्ये विभाजन झाले असेल आणि त्या न त्या भागात संवाद साधण्यासाठी जोडण्यासाठी आपल्याला पुलाची गरज भासते म्हणजे त्यांच्यामध्ये दळणवळण होणं गरजेचं आहे मग यासाठी तो सेतू बांधला जातो जसं रामानं सेतू बांधलेला होता श्रीलंकेला जाण्यासाठी श्रीलंकेला जाण्यासाठी तशाच प्रकारचा सेतू हा या ठिकाणी बांधावा लागतो म्हणजे नदीच्या प्रवाहावर असा एखादा पूल बांधवायचा आहे तर पूल बांधण्यापूर्वी आपण त्याचे खांब उभा कर करावे लागतात आणि खांब उभा करून त्याच्यावर शेवटी सपाट असा स्लॅब टाकून तो रस्ता तयार करावा लागतो आणि मग तो पूल प्रवासासाठी उपयोगात आणतात अगदी त्याचप्रमाणे आपण सूक्ष्म अध्यापनामध्ये विविध कौशल्यांचा सराव करणे म्हणजेच त्याचे खांब तयार करणे होय आणि त्याच्यावर शेवटी सपाट स्लॅब म्हणजेच सेतूपाठ घेणे होय मग एकात्मिक पाठ किंवा सेतूपाठाची संकल्पना लक्षात येण्यासाठी अजून आपण एक अजून एक दैनंदिन जीवनातील उदाहरण अभ्यासणार आहोत एखाद्या व्यक्तीमध्ये पोहण्याचं कौशल्य निर्माण करण्यासाठी त्या व्यक्तीस प्रथम उतळ पाण्यात पोहण्याचा सराव दिला जातो त्यानंतर पाण्याची खोली हळूहळू अधिक होईल अशा भागात त्याला पोहण्याचा सराव दिला जातो आणि स्विमिंग टँकमध्ये सुद्धा अशीच रचना केलेली जाते म्हणजे उथळ पासून खाली खोल भागापर्यंत त्याची रचना केलेली असते म्हणजे पहिल्यांदा उथळ पाण्यामध्ये त्याला सराव द्यावा आणि नंतर खोल पाण्यामध्ये त्याला पोहण्याचा सल्ला दिला जातो आणि मग या पाण्याची खोली जशी वाढवत जाते तसे आपण त्याला विद्यार्थ्याला वेळ आशय आणि अध्यापन कौशल्य यांची संख्या वाढवली जाते हे आपल्याला लक्षात येतं तिसरं उदाहरण अंतराळवीराचं अंतराळवीराला एकदम हवेमध्ये किंवा अंतराळ यानामध्ये बसवलं जात नाही तर त्याला वास्तव परिस्थितीमध्ये असे आभासी पद्धतीचं त्याला ज्ञान दिलं जातं की हवेची पोकळी असेल हवेचा दाब असेल निर्वात पोकळे असेल या सगळ्या गोष्टींचा त्याला अनुभव दिला जातो आणि मग त्याला अंतराळयानामध्ये पाठवून अंतराळ विराव मध्ये काम करायला संधी दिली जाते आणि यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत ते म्हणजे सेतूपाठाचे जे काही एकात्मिक पाठाचे फायदे काय आहेत याकडे आपण जाणार आहोत पहिला आहे तो पाठ वर्गाध्यापन पाठ या दोन्ही बाबींच्या दरम्यान असलेली पोकळी भरून काढली जाते निवडलेले आशय व त्याचे मुद्दे मर्यादित प्रमाणात असतात वर्गाध्यापन पाठ यशस्वीपणे घेण्याची क्षमता विद्यार्थ्यां शिक्षकांच्यात निर्माण करावी लागते आपण चुकत चुकत शिकलो मग चुकत चुकत शिकत असताना आपला आत्मविश्वास वाढत होता वाढतो आहे आणि तो वाढतही राहणार आहे आणि शिक्षकांच्या मनावरती कोणत्याही प्रकारचं दडपण येत नाही ता निर्माण होत नाही हे काही फायदे आहेत आणि म्हणून जे दडपण आहे जे एकदम वर्गपाठामध्ये गेल्यानंतर साठ विद्यार्थी वेळ मोठा आहे आणि मग सूक्ष्म अध्यापनामध्ये केवळ दहा विद्यार्थ्यावर आपण सराव घेतलेला असतो आणि मग वर्गा वर्गामध्ये जायचं असतं आणि एकदम जर सूक्ष्म पाठ संपवले आणि त्याला वर्गात जर पाठवलं तर उथळ पाण्यात पोहण्याचं कौशल्य प्राप्त झालेल्या व्यक्तीस एकदम खोल पाण्यात ढकलून दिल्यासारखं होईल आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या संख्येत वेळेत व आशयामध्ये हळूहळू वाढ करून एकात्मिक पाठाची योजना करणे इष्ट ठरते एकात्मिक पाठासाठी निवडलेल्या आशय व त्याचे मुद्दे मर्यादित प्रमाणात असतात असा पाठ घेण्याची तयारी व ते मुद्दे लक्षात ठेवून अध्यापन करणे फारसे कठीण व ताण निर्माण करणारे नसते परंतु वर्गपाठामध्ये तीस चाळीस मिनिटासाठी निवडलेल्या घटकाची तयार करणे व ते मुद्दे क्रमाने अचूकपणे व कौशल्यपूर्णे मांडणे हे सूक्ष्म अध्यापन पाठाच्या तुलनेत खूप कठीण व त्रासदायक असते म्हणून या दृष्टीने पाठाची वेळ हळूहळू वाढवीत जाणे क्रमप्राप्त ठरते ही भूमिका लक्षात घेऊन एकात्मिक पाठाचा कालावधी हळूहळू वाढविला जातो असे केल्याने शिक्षकाची कौशल्य सादरीकरणाची तयारी स्वाभाविकपणे होते आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर आपण या एकात्मिक पाठाचं स्वरूप काय आहे याकडं वळणार आहोत आणि मग ज्या वेळेला एकात्मिक पाठाच्या स्वरूपाकडे जायचं आहे त्यावेळेला एकात्मिक पाठाचं ज्या वेळेला नियोजन करायचं असतं त्या नियोजनामध्ये काही जोड कौशल्य का असतात काही आणि काही परस्पर निगडीत कौशल्य असतात याचा विचार करावा लागतो वेळ त्याची पंधरा मिनटं ठेवायची असते आणि आशय आणि कौशल्य यांचा एकत्रित विचार करावा लागतो आता ज्या वेळेला सुरुवातीला म्हटलं की तुम्हाला जोड कौशल्य किंवा पूरक निगडीत कौशल्य असं आपण म्हणतो मग समजा भाषेतील पाठ घेत असताना प्रयोग दिग्दर्शन कौशल्य किंवा प्रश्न कौशल्य यांचा वापर करण्याची फारशी गरज पडत नाही तसेच कोणत्याही सूक्ष्म अध्यापन पाठात जरी एकाच अध्यापन कौशल्यावर शिक्षकाने लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा असली तरी इतर कौशल्यांचा वापर केला जातोच अशी काही जोड कौशल्ये का असतात अशी जोड जोड कौशल्य कोणती याचा शोध घेण्यास व परस्पर व निगडीत कौशल्यांचे गट तयार करणे शक्य होईल उदाहरणार्थ जसे विज्ञान विषयातील वनस्पतीचे खोड हा आशय चेतक बदल कौशल्याच्या सरावासाठी निवडला जातो सरावासाठी निवडत असलेल्या कौशल्याबरोबर दृकश्राव्य साधनाचा वापर व फलकलेखन या कौशल्यांचा देखील प्रामुख्याने वापर करावा लागतो म्हणजेच चेतक बदल दृक्कश्राव्य साधनाचा वापर फलकलेखन या कौशल्यांचा एक गट तयार होईल या दृष्टीने विचार करून प्रत्यक्ष कारवाहीत आणता येतील असे काही गट निश्चित करावे लागतात आणि हे काही अगदी गट अंतिम स्वरूपाचे नाहीत परंतु यात आशयाच्या गरजेनुसार फेरफार सुद्धा करू शकतो म्हणजे आता मागाशीच सांगितला पहिला गट जो आहे तो चेतक बदल दृक्कश्राव्य साधनांचा वापर प्रश्न विचारणे त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रकट वाचन स्पष्टीकरण त्यानंतर तिसरा गट आहे तो कथाकथन वाचन उदाहरणे व दाखल्याचा वापर चौथा घटक आहे तो प्रयोग दिग्दर्शन प्रश्न विचारणे प्रबलन अशा काही कौशल्यांचा समावेश करून आपण सेतू घाट सेतुपाठ सेतु घेण्याचा प्रयत्न करू शकतो थोडक्यात मला असेही म्हणायचे आहे की आशियाच्या मागणीनुसार त्यामध्ये आपण विविध कौशल्यांची गुंफण करून आपल्याला सेतूपाठ किंवा एकात्मिक पाठ घ्यावयाचा आहे अजून यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यावयाची आहे ती अशी की प्रत्येक एकात्मिक पाठात सज्जता प्रवर्तन म्हणजे प्रस्तावना स्पष्टीकरण व फलकलेखन कौशल्य यांचा आपल्याला जाणीवपूर्वक वापर करून घ्यावयाचा आहे कारण ती आपल्या अध्यापनाचा एकूण आत्मा आहेत आणि ती सर्व पाठात येणारच म्हणून या कौशल्यांचा समावेश आपण वरील कोणत्याही गटात केलेला नाही हे आपण लक्षात घ्यावयाचे आहे त्यानंतर आपण पुढच्या घटकाकडे वळणार आहोत ते म्हणजे एकात्मिक पाठाचं नियोजन कसं करायचं आहे आता या एकात्मिक पाठाचं नियोजन कसं करावं यासाठी आपण विचार करणार आहोत यामध्ये सुरुवातीला प्रास्ताविक करावं लागेल शेवटी समारोप करावा लागेल सूक्ष्म अध्यापन कौशल्याचे एकत्रीकरण करून विद्यार्थी प शिक्षकाने पंधरा मिनिटाचा एकात्मिक पाठ घ्यावा म्हणजे आधी जे सराव केलेली कौशल्य आहेत त्या सर्व कौशल्यांचं एकत्रित करून सरमिसळ करून एकात्मिकरण करून योग्य गुंफण करून शिक्षकांनी पंधरा मिनिटाचा पाठ घ्यावा हा पाठ निवडण्यासाठी अनुरूप अशा आशय किंवा आशयाची किंवा पाठ्यघटकाची पाठ्यांशाची निवड करावी लागते कौशल्याचे उपघटक विचारात घेऊन कृती कराव्यात निरीक्षण नोंद तक्ता तयार करावा निरीक्षक निश्चित करावेत या गोष्टी आपण पाठनियोजन करीत असताना लक्षात घ्यावे लागतात आणि म्हणून सुरुवातीला सांगितल्या पद्धतीनं विविध अध्यापन कौशल्यांचा आधारित आ, सरावकर केल्यानंतर प्रभुत्व प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अध्यापन कौशल्याचे एकत्रीकरण करून विद्यार्थी शिक्षक पंधरा मिनिटाचा पाठ घ्यावा अशी अपेक्षा आहे अनुरूप आशा पाठ्यघटकाची ज्या वेळेला निवड करायची स वेळ येते त्यावेळेला आपल्याला असं सांगता येईल की एकात्मिक पाठासाठी पुढील काही बाबी लक्षात घ्याव्या लागतील त्यामध्ये पहिली गोष्ट अशी की एकात्मिक पाठासाठी अनुरूप आशयाची पाठ्यघटकाची निवड करताना आपल्या सूक्ष्म अ अध्यापन कौशल्याचे घटक समाविष्ट असतील असा घटक निवडावयाचा आहे म्हणजे प्रस्तावना असेल स्पष्टीकरण असेल प्रयोग दिग्दर्शन असेल प्रबलन असेल यातल्या उपघटकांचा आपल्याला विचार करावा लागतो एकात्मिक पाठाचा कालावधी विचारात घेऊन आशयाची किंवा घ पाठ्यांशाची व्याप्ती आपण ठरवावयाची आहे एकात्मिक पाठातील सूक्ष्म अध्यापन कौशल्यांचा वापर ज्या विषयात अधिक चांगल्या प्रकारे होईल ज्या पाठ्यांशामध्ये चांगला परिणामकारक वापर करता येईल असा पाठ्यांश आपल्याला निवडावयाचा आहे जसे कथाकथन या सूक्ष्म अध्यापन कौशल्यासाठी भाषा व इतिहास या विषयातील घटक निवडणे सोयीस्कर ठरेल या विषयात प्रयोग दिग्दर्शन कौशल्यांचा समावेश करता येणार नाही त्यासाठी मी एक उदाहरण तुम्हाला देतो की गणित विषयातील वर्तुळ व त्याचे घटक हा पाठ्यांश जर आपणास एकात्मिक पाठासाठी निवडावायचा असेल तर त्यामध्ये आपली कौशल्ये कोणती येतात तर ती आहेत दृकश्राव्य साधनाचा वापर चेतक बदल स्पष्टीकरण प्रश्न विचारणे फलकलेखन अशी ही कौशल्ये येतात त्यामध्ये दृकश्राव्य साधनांचा वापर हे मुख्य कौशल्य म्हणून घेतो एकावर एक फ्री या उक्तीप्रमाणे यामध्ये प्रश्न विचारणे कौशल्याबरोबर प्रश्न प्रबलन हे सुद्धा कौशल्य आपोआप येत असते प्रत्येक एकात्मिक किंवा सेतुपाठ संपला हे सांगण्यासाठी शेवटी असे म्हणतो की आज आपण अबोकाबोक या घटकाचा अभ्यास केला अशा मुद्द्यांची माहिती घेतली हे म्हणजे समारोप कौशल्याचा भाग येतो थोडक्यात काय अशी बरीच सूक्ष्म कौशल्य हातात हात घालून येत असतात फक्त आपण कोणकोणत्या कौन सूक्ष्म अध्यापन कौशल्यावरती भर देतो ते महत्वाचे आहे चेतक बदल हे कौशल्य कथन स्पष्टीकरण दृकस्राव्य साधनांचा वापर प्रबलन सज्जता प्रवर्तन इत्यादी कौशल्यांच्या सादरीकरणावेळी येऊ शकतं कारण चेतक बदलामध्ये शिक्षकाची हालचाल हावभाव संवेदन लक्षातील बदल शैक्षणिक साधनांचा वापर हे सगळं कथन स्पष्टीकरण साधनाचा वापर प्रबलन सज्जता प्रवर्तन स्पष्टीकरण या कौशल्याच्या वेळेला आपोआपच येत असतं आणि म्हणून मी आता प्रस्तावना करतो मी आता स्पष्टीकरण करतो आता शैक्षणिक साधन दाखवतो असे कधीही करावयाचे नाही सर्व कौशल्यांची अचूक सहज व नैसर्गिक गुंफण आपल्याला करता यायला हवी आणि म्हणून या कौशल्याचे उपघटक लक्षात घेऊन आपल्याला निरीक्षणाचे नोंद तक्ते तयार करावे लागतील आणि मग या निरीक्षणाचे नोंद तक्ते तयार करीत असताना जे निवडलेली कौशल्य आहेत त्याचे उपघटक लक्षात घेऊन आपल्याला निरीक्षण नोंद तक्ता तयार करावा लागेल या नोंदी पाच बिंदू पदनिश्चयन श्रेणी वापरून कराव्यात अशी अपेक्षा आहे प्रत्येक एकात्मिक पाठाचे निरीक्षण करण्याकरता निरीक्षकाची सोय करावी पदनिश्चयन वापरून निरीक्षण करावे निरीक्षण नोंद ते वापरावेत तात्विकदृष्ट्या प्रत्येक निरीक्षकानं एका सूक्ष्म अध्यापन कौशल्याचं निरीक्षण करून नोंदी कराव्यात अशी अपेक्षा असते सोयीनुसार तुम्ही काही कसेही करू शकता तर अशा पद्धतीनं मी आज तुमच्या समोर पाठ किंवा ज्याला एकात्मिक पाठ म्हणतो या पाठाच्या बाबतीत सविस्तर माहिती सांगितलेली आहे आपण योग्य पद्धतीनं त्याचा वापर करून चांगल्या पद्धतीने एकात्मिक पाठ किंवा पाठ घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद